हेलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे रविवार आणि आत्ता वाजले आहे 9:30। तर खूप दिवसांपासून आपण लॉग व्हिडिओ शूट नाही केला, आपल्या चॅनलवरती आल्याच नाही लॉग। तर या मागचे व्हिडिओ आपण लग्नाची स्टोरी त्यावर टाकला आहे, तो जर तुम्ही नसेल बघितला तर तो बघून घ्या। आणि तर चला आज आपण आपल्या लॉगला स्टार्ट करूया। त्याच्यानंतर ही एक साडी आहे, खरं तर ही मला पाडव्याच्या दिवशीच घालायची होती, पण आमचं जागरण गोंधळ आहे, आता एवढ्यातच ठरवणार आहे, तर त्यासाठी मग मी ही घालणार आहे। आणि पण ब्लाऊज शिवायचा आहे, तर त्या दिवशी तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ माझ्या मामाच्या घरी जाण्याचा, तर माझी मावशी आहे त्यांनी मला ही साडी दिली होती माझ्या मावशीने। तर तिचाही ब्लाऊज मी आता कम्प्लीट करून घेणार आहे, म्हणजे दोन्ही साड्यांचे ब्लाऊज कम्प्लीट करणार आहे। तर ही डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलीच आहे। तर ही पाडवा लुकसाठी छान दिसली असती काठा पदराची, कारण की हिचा कलर पण खूप मस्त आहे, ऑरेंज आणि ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे, मस्त वाटते ही पण साडी। पण ही पाडव्यासाठी ठेवली होती मी, आणि ही पण मी ही घालणार आहे आता पाडव्यासाठी। आणि ही जागरण गोंधळ आली, कारण की ही साडी एकदम हलकी आहे, आणि जागरण गोंधळासाठी आम्हाला गावाला जायचं आहे माझ्या सासरी, तर मग हलकी साडी अशी तिथं आपल्याला यूज करता येते कामात वगैरे, तर त्यासाठी मग मी ही साडी घालणार आहे हलकी। तर चला आता मी ब्लाऊज कट करते, तेही तुमच्याशी थोडंफार शेअर करेल। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। मी अस्तर वगैरे काढते, तयारी करते, ब्लाऊजचे जे पॅटर्न आहे मी कट करून ठेवलेले तेही तुम्हाला दाखवते, कारण की भरपूर लेडीज विचारतात की तुमच्याकडं काय पॅटर्न्स आहे, काय काय साहित्य आहे टेलरिंगचं, तर ते दाखवा आम्हाला। तर आता मी तेच दाखवते मी की कसे पॅटर्न्स काढून ठेवले आहे, आणि ते मग पिसावर ठेवून मी कशी कटिंग करते ते तुमच्याशी शेअर करते। तर आता मी याचं अस्तर काढते पहिले ग्रीन कलरचं। आता मी ही बॅक साईड भरपूर दिवसाची बनवून ठेवली होती, त्यामुळे आता त्याचा अस्तर काय अर्धा मला सापडणार नाही, तर मग मी बघते अशा जे कलरचं यूज केलं होतं ना त्याच कलरचं मी शोधण्याचा प्रयत्न करते, तर काही सापडत नाही तशा कलरचं। आणि आता सध्या आमच्या इथं 3 दिवस लॉकडाऊन आहे, त्यामुळं सगळे दुकानं बंद आहे, पण एकदम परफेक्ट ग्रीन सापडला आहे। आधी थोडंसं मी वेगळंच यूज केलं होतं, तुम्ही बघू शकता, आता एकदम परफेक्ट ग्रीन सापडला आहे, तर मी आता ग्रीन यूज करते त्याला। आणि आता कटिंग करते, आणि त्याचे पॅटर्न्स बघते मी वरती ठेवले की खाली ठेवले ते तुम्हाला दाखवायचे, जर खाली असेल तर मग आता मला खाली जाऊन घेऊन यायला। काय ताण लागली तुला बच्चा? ताण लागली बरे, पाणी पितो, त्याला पण लागली मला पण लागली, पण पाणी पिऊन घेते आता, पॅटर्न्स घ्यायला खाली आले, पाणी पण पिऊन घेते। आज खूप गरमी, आमच्याकडे ऊन पण आहे, काल जास्त पावसाचं वातावरण झालं होतं आणि आज जास्त गरमी, आज रविवार आहे। खाली वरती करून आज इतकं गरम होत मला वाजता, माझ्या ती गरमी आहे। चालू दे, तर येथे तुम्ही बघू शकता की मी असे ब्लाऊजचे पॅटर्न्स काढून ठेवलेले आहे, म्हणजे त्यामुळं खूप टाईम असतो माझा असे पॅटर्न्स घ्यायचे आणि ब्लाऊजवरती ठेवायचे, तर लगेच कटिंग होऊन जाते ब्लाऊजची, 5 ते 10 मिनिटातच होते, जास्त वेळच नाही लागत, नाही तर पूर्ण पेपर कटिंग करून ब्लाऊज कटिंग करायचा म्हटल्यावर खूप टाईम जातो। तर भरपूर टेलर्स असे स्ट्रिक यूज करतात, भरपूर जणांकडं असे पॅटर्न्स काढलेलेच असतात आणि ते असे यूज करतात। तर मी हे 4 प्रकारचे काढलेले आहे आणि मग असे वेगवेगळ्या साईजला ते यूज करते, थोडंसं म्हणजे मला अंदाज आलेला आहे कोणत्या साईजला कोणता पॅटर्न्स यूज करायचा, तर तो मी तसा करते यूज।
तर ह्या ब्लाउजची कटिंग मी त्या चॅनलवरती शेअर केली आहे, पण ती हिंदीतून बोलून दाखवली आहे. तर म्हटलं आज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मराठीतून बोलून दाखवूया. तर थोडंफार मी मराठीमधून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचा. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं बघायलाच मिळेल. मी तर 4 इंची स्लीव्ज आहे म्हणून मी 4 इंचावर मार्क करून घेतलं. त्याच्यानंतर 4 इंचावरच हा पॅटर्न ठेवायचा, म्हणजे जो आकार आहे तो फक्त. तर येथे मी 4 इंचावर मार्क करून घेतला आणि आता तुम्ही ही बघू शकता मी भरपूर उंचीची कट केली आहे. तर मग मी फक्त जेवढा वरचा सेप आहे तेवढाच या मार्किंगवर ठेवणार आहे असा. आणि त्याच्यानंतर बरोबर ह्या सेपमध्ये आणि पूर्ण ह्या सेपमध्येच नाही कट करणार, थोडंसं इकडं वाढवून घेणार आहे वरती, कारण की जर इथून कट केलं तर खाली त्याची उंची खूप कमी राहील. तर असं इथं मी ॲडजस्ट करून घेते हे सगळं. आणि ब्लाऊजमध्ये असंच ॲडजस्टमेंट करायला लागतं तेव्हाच ब्लाऊज भारी बसतो. तर ह्या असं सेप मी दिला, तुम्ही बघू शकता आणि एकदम भारी बसतो हा ब्लाऊज, काहीच प्रॉब्लेम नाही होत. आपण जितकं परफेक्ट करायला जातो ना तितकं ब्लाऊजमध्ये जास्त प्रॉब्लेम्स येतात. आणि आज मला एक ब्लाऊज शिवायला जास्त टाईम पण नाही लागत, पण आज दाखवून बोलून त्यामुळे जरा वेळ जातो. तर ही स्लीव्हची आपली कटिंग झाली, आता त्याच्यानंतर कटोरीची कट करणार आहोत आपण. आता जसं आपण ठेवलं होतं अस्तरवर तसंच ठेवायचं, जास्त काही पिसाची हालचाल नाही करायची, म्हणजे लय प्रॉब्लेम्स येतो आथरायला. मग आता मग मी याच्यातून माझा कटोरीचा एक पॅटर्न घेणार आहे, मध्यम मोठा साईजचा. तर आता येथे तुम्ही बघू शकता मी पिसावर फक्त कटोरीचा पॅटर्न्स ठेवला आणि तो साईडने थोडासा 1/2 इंच वाढवला, म्हणजे खालच्या बाजूने. तर इतक्यात ब्लाऊजची कटिंग होते, नाहीतर कटोरीचा पॅटर्न काढायला भरपूर वेळ लागतो. आणि हा साईड पॅटर्न पण ठेवून कट करून घेतला, त्याच्यानंतर ही क्रॉसपट्टी पण ठेवून कट करून घेतली आणि इतक्यात ब्लाऊजची कटिंग होते. स्लीव्हची तर तुम्हाला दाखवली जाता कटिंग केली ते. मग पाठीचा तर भाग ऑलरेडी मी डिझाईन्स बनवून शेअर केलीच आहे. तर इतक्यात कटिंग होते असे पॅटर्न्स काढून ठेवल्याच्या नंतर. तर ह्यावेळेस तरी मी माझा ब्लाऊज खूप लवकर शिवत आहे, नाहीतर माझे भरपूर साड्यांचे ब्लाऊज तसेच शिवायचे पडले आहे, कारण की स्वतःचे शिवण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. आणि काही ब्लाऊज तर मी माझ्या बहिणीकडूनच शिवून घेतले माझे स्वतःचे. माझी जी मोठी बहीण आहे ना ती पण संगमनेरमध्ये इथंच राहते घुलेवाडीमध्ये, तर मी तिच्याकडे दिले होते माझे 2 ब्लाऊज शिवण्यासाठी. पण आता सध्या तिलाही वेळ नाही आहे, त्यामुळे मग हे 2 ब्लाऊज मी माझे शिवत आहे. आणि म्हटलं तुम्ही हे खूप रिक्वेस्ट करतात तर तुम्हालाही दाखवू. तर आता मी मशीनमध्ये दोरा लावून घेत आहे. आणि ही जी मशीन आहे ती माझ्या मम्मीने मला लग्नातच दिली होती, कारण की मी मम्मीला म्हटलं मला लग्नामध्ये दुसरं काही द्या नाही तर नका देऊ, पण पहिले मशीन द्या, म्हणजे आपलं स्वतःचं काहीतरी असलं तर आपल्याला कुठं अडचण येत नाही. आपण पुन्हा कधी मशीन जर मी माझं लग्न झाल्यावर मला असं वाटलं म्हणजे घेऊ किंवा नाही घेऊ, आणि एक मशीन असली तर मग मी कधीही काहीही करू शकते असं माझ्या डोक्यात होतं. त्यामुळं मी मम्मीला पहिले म्हटलं की मला एक मशीन द्याच लग्नात, म्हणून मी ही लग्नातच घेतली होती माझ्या मम्मीकडून. तर ह्या ब्लाऊजच्या स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ मला त्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करायचा होता, पण त्याची शूटिंग सेव्ह नाही झाली, तर त्यामुळं याचा तर व्हिडिओ नाही आला त्या चॅनलवरती. पण मी त्या दिवशी 2 ब्लाऊज कम्प्लीट केले माझेच. तर एका ब्लाऊजचा मी त्यावर चॅनलवरती व्हिडिओ शेअर केला आहे, पूर्ण ब्लाऊज कसा शिवायचा कटोरी ब्लाऊज. जर तुम्हाला बघायचा असेल तो व्हिडिओ कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा, तर तुम्ही त्या अश्विन ढोणे संगनमेर या यूट्यूबवरती जाऊन यूट्यूब चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. खूप मस्त व्हिडिओ आहे, पूर्ण ब्लाऊज दाखवलेला आहे. तर आता ह्या साडीचा मी तिकडे शेअर केलेला आहे ब्लाऊज. तर
तर हे दोन्ही ब्लाउज मी माझ्या शिवून तयार केले आहेत. आता त्यांना नॉड्स वगैरे हुक्स वगैरे लावायचे आहे. अजून मला खूप रिक्वेस्ट येत होती की सिंपल फोर टक्स ब्लाउज दाखवा, तर हा दाखवला आहे. कोणाला जर शिकायचं असेल तर त्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तुम्ही सिंपल फोर टक्स ब्लाउज. आणि ह्या दोन यांचा पण व्हिडिओ टाकला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता. तर खूप सारे कॉमेंट्स येत होत्या की ब्लाउज पीस तुम्ही कसे आणतात, बॉक्स कसे आणतात. तर हे बघा, हा ब्लाउज पीस आहे, म्हणजे हा ब्लाउज पीसचा बॉक्स आहे असा. तर हा पीस जर आपल्याला दुकानात असा पीस जर आपल्याला दुकानात 50 रुपयाला पडत असेल तर आपल्याला असं होलसेलमध्ये तो 35 रुपयाला एक पडतो, म्हणजे आपण 15 रुपये कमिशन काढू शकतो जर आपल्याला सेल करायचे असेल तर. असं मी असे भरपूर वेगवेगळ्या टाईप्सचे आणून ठेवलेले आहेत तसे. तर हे बघा, हे हा जो आपला पैठणी साड्यांमध्ये कसे ब्लाऊज असतात, चमक चमक येते त्या ब्लाऊजांना, तर हे असे पीस आहे. तर प्रत्येक बॉक्सची किंमत वेगवेगळी आहे याच्यानुसार, म्हणजे त्याचं कापड क्वालिटी, ब्लाऊज पीस कसे आहेत अशानुसार. तर खूप साऱ्या लेडीज, म्हणजे आता हा बॉक्स मी तुम्हाला दाखवते कितीला आहे. तर हा दाखवते मी तुम्हाला. हा एक पीस मला 43 रुपयाला पडलेला आहे, याच्यावरती किंमत आहे. तर याच्यामधला एक ब्लाऊज मला 43 रुपयाला पडला आहे, म्हणजे जो तुम्हाला हा दिसत आहे हा ब्ल्यू कलरचा त्यामधला. तर हे बघा, हे ब्लाऊज पीस. तर हा कदाचित असेल मग 70-80 रुपयाला असेल बहुतेक हा असा पीस. मला 43 पडला म्हटल्यावर तो कदाचित 80-90 असू शकतो. तुम्हाला मी एक काढून दाखवते. तर हे बघा, असा ब्लाऊज पीस आहे तो. तर असे भरपूर सारे आणलेले आहेत मी ब्लाऊज. तर सेलही करते जर कोणाला इथं लागले, कोणाला आवडले तर मी त्यांना सेलही करते. आणि मी असे भरपूर आणलेले आहेत बॉक्स मी. तर प्रत्येक बॉक्सची किंमत वेगवेगळीच आहे. तर हा बॉक्स बघा, त्याच्यावर आता प्राईस नाही दिली आणि माझ्याही लक्षात नाही आहे प्रत्येक बॉक्सची किंमत याच्यावर असेल बहुतेक. आता हा दाखवते मी तुम्हाला. खूप सारे जण असे ब्लाऊज पीस आणतात होलसेलमधून आणि सेलही करतात. तर तुम्ही तसंही करू शकता. जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर फक्त ब्लाऊज न शिवता असे शिवायलाही ठेवू शकतात. तर हा 146 पडलेला आहे बहुतेक हा पीस मला. हा असेल 90-80-90 रुपयाला असेलच हा पीस. तर असे ब्लाऊज पीस आहे. तर सगळे विचारत होते की बॉक्सची किंमत किती. तर ब्लाऊजनुसार त्याची प्राईस बदलते ब्लाऊज पीसनुसार. तर तुम्हाला मी याचा ब्लाऊज दाखवते एखादा कसा आहे. तर नेव्ही ब्ल्यू हे ब्लाऊज पीस खूप जास्त चालतात खूप, म्हणजे तर तुम्ही असे सेल करायलाही आणू शकतात, असं काही प्रॉब्लेम नाही. जर होलसेलमध्ये तुम्हाला आणायचं असेल, हे बघा असा ब्लाऊज आहे तो. तर तुम्ही असे आणून होलसेलमध्ये तो सेलही करू शकतात. प्रत्येक ब्लाऊज पीसावरती डिझाईन वेगवेगळी आहे पण किंमत एकच आहे या बॉक्सची, म्हणजे एका पिसांची सारखीच किंमत आहे, डिझाईन वेगळी आहे. तर काल मग तो ब्लाऊजचा व्हिडिओ शूट नाही झाला, मग त्याच्यानंतर आम्ही दुसराही व्हिडिओ शूट नाही केला कोणताच, म्हणजे आपलं डेली रुटीन ते काही शूट नाही केलं. मग त्याच्यानंतर आज आहे सोमवार आणि आता उद्या आहे पाडवा, म्हणजे गुढीपाडवा. तर त्याचाही तुम्हाला व्लॉग बघायला मिळेल. आणि पाडव्यासाठी आम्ही जात आहोत घरी माझ्या सासरी. तर खूप जणांना माझ्या सासऱ्याचा व्लॉग बघायचा होता, तर तोही तुम्हाला बघायला मिळेल. आणि तर उद्या आम्ही, म्हणजे पाडव्याच्या दिवशी इथं आम्ही आमच्या इथल्या घरी तर गुढी उभारून जाणार आहोत आणि सकाळी सकाळी. आणि मग नंतर आम्ही घरी जाणार आहोत, कारण की आज म्हणजे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आहे ना, आमच्या घरी जागरण आहे, म्हणजे जागरण गोंधळ. भरपूर जणांना माहीत असेल, काहींना माहीतही नसेल जागरण गोंधळ. मराठी आहेत म्हटल्या तर माहितीच असेल. तर मग पाडवा झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जागरण गोंधळ आहे, तर त्यासाठी आम्हाला घरी जायचं आहे. तर आजही आम्ही जाऊ शकलो असतो घरी, कारण की आज पण यांना ती जागरण गोंधळ करण्याची तयारी करायची होती, म्हणजे किराणा वगैरे भरायचा होता. आणि किराणा दुकानमध्ये आज इतकी गर्दी आहे शॉपमध्ये, कारण की 2-3 दिवस दुकानं बंद होते लॉकडाऊनमुळं.
तर त्यामुळे आज खूप गर्दी आहे. मग तो जागरण गोंधळचा किराणा भरायचा होता, त्याच्यानंतर चिरा बसवायचा कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे भरपूर जणांना चिरा माहीत आहे की नाही माहीत नाही, म्हणजे मूर्ती असते आपले आजोबा वगैरे जर एक्सपायर झालेले असले तर त्यांची ती चिरा मूर्ती घडवायला लागते. तर तीही माझ्या मिस्टरांनी बनवायला टाकली होती. तर ती यांनी आमच्या गावापासून थोडंसं लांब आहे, त्या गावाचं नाव नाही आठवत आता. तर तिथं ती बनवायला टाकली, ती त्यांना आणायला जायचं होतं, किराणाही भरायचा होता. तर अशी भरपूर सारी तयारी करायची होती. तर मग त्यासाठी आज नाही गेलो, आता आज तीच तयारी करायला गेलेले आहेत. जागरण गोंधळासाठी किराणा आचारी बघणे आणि भरपूर तयारी आज त्यांना करायची होती. तर त्यासाठी मग आज नाही जाणार आम्ही, उद्या सकाळी इथली गुढी उभारून मग जाणार आहोत दुसऱ्या दिवशी. तर 2 दिवस भेटेल तुम्हाला माझ्या सासरचे लॉग बघायला. तर तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत होतात की लॉग नाही बनवला का. तर ब्लाऊजच्या याच्यामुळे लॉग बनवायला वेळ नाही मिळत, आणि जे ब्लाऊजचे व्हिडिओज असतात आपले त्याच्यामुळेही तेही व्हिडिओ रोज टाकायला लागतात. त्यामुळे आपल्या लॉगकडे जास्त आम्ही म्हणजे लॉग व्हिडिओकडे जास्त इंटरेस्टच नाही घेत. मी घेते थोडंफार, जितकं मी शूट करेल तेवढंच असतं. माझे मिस्टर जास्त काही शूट नाही करत. आजही मी त्यांना म्हटलं जर तुम्ही एवढी तयारी करताच तर मग त्याचा शूट काढा, भारी वाटतं असं. पण त्यांना जास्त म्हणजे नाही आवडत अशी शूटिंग काढायला, आणि बाहेर कसं अनकम्फर्टेबलच वाटतं असं. कुठं पण गेलं का कॅमेरा लावा शूट काढा, तर सवयी नसल्यास नवीन नवीन खूप असं अनकम्फर्टेबल होतं. कारण की कॅमेरा चालू केला का सगळे आपल्याकडेच बसतात, खूप ऑड वाटतं ते. त्यामुळं ते नाही शूट काढते जास्त, आणि मीही मग जितकं मला टाईम असेल वेळ मिळेल तेवढं मी शूट काढते. आणि आता घरी गेल्याच्या नंतरही बघू आता कसा टाईम मिळतो. टाईम मिळाला तर मग नक्कीच मी ते गावाकडचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेलच, म्हणजे शूट काढण्याचा तर करेलच प्रयत्न. तर उद्या गावाला जायचं आहे आम्हाला, तर तुम्हाला ते लॉग व्हिडिओ तर बघायला मिळतीलच. पण जे माझे ब्लाऊज डिझाईन्सचं चॅनल आहे त्यावरती सबस्क्रायबरना वेट करायला लागेल ब्लाऊज डिझाईन्सचा. म्हणजे जसं तुम्हाला वाटतं की आज व्हिडिओ आला नाही का लॉगचा बघावा चॅनलवरती जाऊन, तसंही त्या सबस्क्रायबरना वाटतं की ब्लाऊज डिझाईन्स आली का नाही, आज कोणती नवीन, आज काय टाकलं. तर त्यासाठी मग आता 2 दिवस बघू आता पेंडिंग, म्हणजे 2 दिवस माझे व्हिडिओ येतात की नाही येत. तर मी आज 2 व्हिडिओ एक्स्ट्रा बनवून जाण्याचा तर प्रयत्न करतेच, पण जर नाहीच झाले बनवून तर मग त्या चॅनलवरती कदाचित व्हिडिओ नाही येणार. पण मी शक्यतो तर बनवणारच आहे 2 व्हिडिओ. तर बघू आता, जर बनवले तर तुम्ही नक्कीच माझ्या ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ बघा आणि लॉगचेही बघा. तर आता मला असं वाटतं की हा व्हिडिओ आता मी येथेच एंड करते, कारण की मला आता भरपूर काम आहे, उद्या घरी जायचं आहे. त्यासाठी आता मला त्या चॅनलवरचे व्हिडिओ बनवायचे, माझे ब्लाऊज कम्प्लीट करायचे, म्हणजे माझे नाही कस्टमर्सचे डिझाईन बनवून ते ब्लाऊज पण कम्प्लीट करायचे आहे. पाडव्यासाठी आता खूप म्हणजे लेडीजला लागतातच, तर त्यासाठी ते ब्लाऊजही कम्प्लीट करायचे आहे. त्यामुळे जर मी लॉग व्हिडिओ जर बनवत बसले तर माझं ते काम सगळं राहील. आता रिक्वेस्ट येत होती की लॉग का नाही बनवला, तर म्हटलं आज आपण थोडंफार तरी शूट करून आपला लॉग अपलोड करू. तर त्यासाठीच मी हा थोडा प्रयत्न केला आजचा लॉग बनवायचा. जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा की हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ असे बनवत जाईल जसा मला वेळ मिळत जाईल तसा. तर थँक्यू फॉर तुम्ही माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्यासाठी.